मराठवाड्यात भूजल पातळीत मोठी घट, बांधावर तुती लागवडीसाठी अनुदान मिळणार, शेतमाल वाहतुकीस मिळणार अनुदान, 3 लाख शेतकऱ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण, शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामे आणि पीक कापणी प्रयोग अहवालानंतर दुष्काळाबाबत घोषणा मुख्यमंत्री। नमस्कार, आता पाहूयात सविस्तर वृत्त। यंदा मराठवाड्यात जून ते सप्टेंबर 2018 दरम्यान सरासरी 666.4 मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते। प्रत्यक्षात सरासरी 330.53 मिलीमीटरच पाऊस पडला। अपेक्षित सरासरी पावसाच्या तुलनेत सरासरी 275 मिलीमीटर पाऊस कमी पडला। सरासरी 45.4% घट पावसात नोंदली गेली। याचा थेट परिणाम भूजल पातळीवर झाल्याचे दिसते आहे। भूजल सर्वेक्षण विभागाने सप्टेंबर अखेर मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील 876 विहिरींचे निरीक्षण घेतले। या निरीक्षण अंती औरंगाबाद जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी 1.73 मीटरची घट नोंदली गेली। त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात 2.4 मीटर, बीड जिल्ह्यात 2.7 मीटर, लातूर जिल्ह्यात 1.15 मीटरपर्यंत तर उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 4.1 मीटरपर्यंत भूजल पातळीत घट नोंदली गेली आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर आणि शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे। मात्र यामध्ये तुती पिकांचा समावेश नव्हता। परंतु आता रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांनी बांधावर तुती लागवड केल्यास शासनाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सुमारे 50,695 रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती रेशीम कार्यालयाच्या सूत्रांनी दिली। अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जाती, विमुक्त जाती, दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी, अपंग व्यक्ती असलेली कुटुंबे, जमीन सुधारण्याचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेतील लाभार्थी असा सर्व वर्गातील शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे। फळे, भाजीपाला यासारख्या नाशवंत वस्तूंची होणारी अयोग्य हाताळणी, वाहतुकी दरम्यान होणारा विलंब यामुळे सुमारे 20-30% शेतमालाचे नुकसान होते। अनेकदा वाहतुकीचा खर्च परवडत नसल्याने इतर राज्यात शेतमालाची वाहतूक केली जात नाही। त्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य कृषी व्यापाराला चालना देण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी उत्पादकांच्या सहकारी संस्थांना वाहतुकीसाठी अंतराच्या विविध टप्प्यांनुसार 30,000 ते 75,000 रुपये अनुदान मिळणार आहे। आंबा, केळी, डाळिंब, द्राक्ष, संत्रा, मोसंबी, कांदा, टोमॅटो, आले आणि भाजीपाला पिकांसाठी पुढील 6 महिने अनुदान देण्यात येईल। शेतकरी उत्पादक कंपनी अथवा सहकारी संस्थेकडून पाठवण्यात आलेल्या कृषी मालाची विक्री रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर वाहतूक अनुदानासाठी अर्ज करता येईल, अशी माहिती राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली। प्रगत तंत्रज्ञानाधारित शेती पद्धतीद्वारे राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांना यशस्वी उद्योजक बनवण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत कृषी क्षेत्राशी संबंधित विशेष प्रकल्प राबवण्याकरिता राज्य शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागामार्फत पुढाकार घेण्यात आला आहे। या प्रकल्पामध्ये राज्यातील शेतकरी तसेच कृषी विभागामध्ये कार्य करण्यास इच्छुक असलेल्या युवक युवतींकरिता महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। यात शेतकऱ्यांना गटशेती, पिकांचे आधुनिक व्यवस्थापन, काढणीपश्चात व्यवस्थापन, शेतकरी उत्पादक कंपनी, मार्केटचा अभ्यास इत्यादी विषयांवर तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे। शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालास चांगला बाजारभाव मिळेल याची खात्री नसते, त्यासाठी शासनाने शेतमाल तारण योजना सुरू केली आहे। ज्यावेळी शेतकऱ्यांचा शेतमाल निघेल त्यावेळी जर बाजारपेठेत दर कमी असतील तर त्यांनी बाजार समितींच्या गोदामात शेतमाल ठेवावा। मात्र शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल आणि किमान आधारभूत किमतीने बाजार समित्यांनी खरेदी केलेला शेतमाल ठेवण्यासाठी सुसज्ज अशी गोदामे मोठी अडचण आहे। त्यासाठी बाजार समित्यांनी पणनकडे गोदाम बांधण्यासाठी प्रस्तावे सादर केले होते।
त्याला सरकारने मंजुरी दिली असून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले शेतमाल सुस्थितीत राहावा आणि सरकारने किमान आधारभूत किमतीने खरेदी केलेले धान्यांची साठवणूक चांगल्या पद्धतीने करता यावी यासाठी राज्यातील 108 बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी 1000 मेट्रिक टनांचे गोदामे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी 109.84 कोटी रुपये खर्च होणार असून हा खर्च केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीतून आणि पणन बाजार समितींच्या निधीतून करण्यात येणार आहे. कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे खरीप हंगामावर परिणाम झाला आहे. सध्या पीक कापणीचे प्रयोग सुरू असून त्यांचा अंतिम अहवाल आल्यानंतर 31 ऑक्टोबरला टंचाई सदृश स्थिती जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. बुलढाणा जिल्ह्यात या हंगामात 69% म्हणजेच 460 मिलीमीटर पाऊस पडला. जिल्ह्यातील 13 महसूल मंडळात 25-50% तर 50 मंडळांमध्ये 50-75 आणि 29 मंडळात 75-100% पाऊस झाला. केवळ 2 मंडळातच 100% जास्त पाऊस पडला. प्रकल्पांमध्येही पुरेशा प्रमाणात पाणी साठा नाही. मोठ्या धरणांमध्ये केवळ 10 तर मध्यम व लघु प्रकल्पात 21% पाणीसाठा शिल्लक आहे. केंद्राने दुष्काळाबाबत तंत्रशुद्ध निकष तयार केले आहेत. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात 13 पैकी 11 तालुक्यात ट्रिगर 1 ऍक्टिव्ह झाला आहे. आता बघूयात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. कारले कमाल 1800 रुपये, किमान 1200 रुपये. बोर कमाल 2000 रुपये, किमान 1000 रुपये. वांगी कमाल 3500 रुपये, किमान 600 रुपये. कोबी कमाल 500 रुपये, किमान 300 रुपये. काकडी कमाल 3500 रुपये, किमान 800 रुपये. सीताफळ कमाल 6000 रुपये, किमान 2000 रुपये. पेरू कमाल 4000, किमान 2000 रुपये. आणि लिंबू कमाल 4000 रुपये आणि किमान 1400 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान 0° सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे. मुंबई कमाल 38, किमान 23° सेल्सिअस. पुणे कमाल 33, किमान 19° सेल्सिअस. नागपूर कमाल 34, किमान 17° सेल्सिअस. नाशिक कमाल 34, किमान 16° सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 35, किमान 18° सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 33, किमान 21° सेल्सिअस. सांगली कमाल 32, किमान 20° सेल्सिअस. सातारा कमाल 32, किमान 18° सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 37, किमान 21° सेल्सिअस. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.